नमस्कार, आज आपण एमडीएम पोर्टलवर करंट स्टॉक कसा भरावा आणि सध्याचा जो आपला करंट स्टॉक आहे अपडेट कशा पद्धतीने करावायचा आहे ते आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. आणि बीओ लॉगिनला आपण करंट स्टॉक अपडेटसाठी आपण रिक्वेस्ट कशी पाठवायची ही माहिती या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण आपल्या पीसी मधील क्रोम ब्राउझर ओपन करू. क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपली जी सरळची वेबसाईट आहे www.education.महाराष्ट्र ही वेबसाईट आपण ओपन करू. त्यामध्ये गेल्यानंतर आपण स्कूल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही वेबसाईट आपण ओपन करूया. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असे पाच टॅब उपलब्ध होतील, शाळा, कर्मचारी, विद्यार्थी, मध्यान्ह भोजन योजना आणि बालभारती. आपण यामध्ये मध्यान्ह भोजन योजना ही टॅब ओपन करू. ही टॅब ओपन केल्यानंतर आपल्याला एमडीएमचं लॉग इन उपलब्ध होईल. आपल्याला एमडीएम लॉग इन उपलब्ध झाल्यानंतर ती लॉग इनची टॅब आपण ओपन करू. लॉग इन उपलब्ध झाल्यानंतर आपल्या शाळेचा जो युडीएस नंबर आहे तो युडीएस नंबर आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी भरून घेऊ. युडीएस नंबर टाकल्यानंतर आपल्या शाळेचा जो एमडीएमचा पासवर्ड आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे टाकला पाहिजे. मगच आपल्याला ती आपली साईट ओपन होण्यासाठी मदत होईल. यानंतर आपला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड आपण व्यवस्थितपणे या ठिकाणी भरला पाहिजे. मगच आपल्याला ते आपली साईट ओपन होईल. कॅप्चा कोड भरल्यानंतर आपल्याला लॉग इन सक्सेस असा मेसेज येईल आणि आपली आपल्या शाळेची जी एमडीएमची एमडीएमचं जे पोर्टल आहे ते आपल्याला या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल. ह्याच्यामध्ये अनेक टॅब दिसतील. पहा, आपल्याला फक्त स्टॉक बॅलन्स रिपोर्ट मध्ये जाऊन आपले जे दोन नंबरचं जे ड्रॉपडाऊन मेनू मध्ये करंट स्टॉक ही जी टॅब आहे त्या टॅबला आपण ओपन करू. ही टॅब ओपन केल्यानंतर आपल्या शाळेचा जो शिल्लक बॅलन्स आहे तो या ठिकाणी दाखवेल. पहा, जर आपल्या शाळेचा जो करंट स्टॉक जो आहे तो जर बरोबर असेल तर आपल्याला बीओ लॉगिनला रिक्वेस्ट पाठवण्याची आवश्यकता नाही. जर हा दिलेला जर स्टॉक जर आपला बरोबर नसेल, इथं तांदूळ आहे, मूग डाळ आहे, ह्याच्यापैकी कोणतेही धान्य जर चुकीचं असेल तर आपण या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी या ठिकाणी कोपऱ्यामध्ये सेंड रिक्वेस्ट फॉर अपडेट अशी टॅब या ठिकाणी दिसेल. त्या टॅबला आपण ओपन करू. त्या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला आर यू शुअर यू वॉन्ट टू सेंड रिक्वेस्ट फॉर अपडेट असा मेसेज येईल. आपण या ठिकाणी ओके करू. ओके केल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि आपला शाळेचा जो करंट स्टॉक आहे तो अपडेट करण्यासाठी आपण बीओ लॉगिनला रिक्वेस्ट पाठवलेली आहे. आणि ज्यावेळेस आपल्या शाळेचं बीओ लॉगिनला रिक्वेस्ट अप्रूव्ह होईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टॉक बॅलन्स रिपोर्टमध्ये करंट स्टॉक भरण्यासाठी आपल्याला हे सर्व टॅब ओपन होतील आणि त्यावेळेस आपण आपल्या शाळेचे जो करंट स्टॉक असेल तो आपण व्यवस्थितरित्या आपण भरून पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी अपडेट करता येईल. धन्यवाद.